विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामदारक शिष्यराणा लागे सिद्धाचे चरणा कर संपूट दोनों विनिमितसे प्रियसा जय जय आजी सिद्ध योगीश्वरा शिष्यजन मनोहरा तुची तारक भवसागरा अज्ञान तिमिरा ज्योति तू तुझे चरण संपर्क होता ज्ञान झाले मद आता परमार्थी मन ऐक्यता जाहले तुझे प्रसादे दाखविली तुम्ही गुरुची सोयो तेणे सगळं ज्ञानमय तुची तारक योगी होयो परम पुरुषा सिद्धराया श्रीगुरुचरित्र कामधेनु सांगितले मद विस्तारुनु अद्यापि न धाय मासे मन आणि कावडी होतसे मागे कथन निरोपिले श्रीगुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे जातारा ऐकून शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषन म्हणे शिष्या तुझी सगुण गुरुकृपेचा बाळगा धन्य धन्य तुझे मन धन्य धन्य तुझे जीवन होसी तुझी पूज्यमान या समस्त लोकात तुवा केल्या प्रश्नासी संतोष माझे मानसी उल्हास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनू पुढे जाहली अनंत महिमा सांगतासे अनुगम्या श्रीगुरु आले गणगाग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष परियसी महास्थान वरदभूमी अमरजा नदी तीर्थसुर संगम दाहला भीमतीर प्रयागासमान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे तया तीर्थाचे महिमान अपार असे अख्यान पुढे तू ते विस्तारून सांगे नयिका शिष्योत्तमा तयास्थानी श्रीगुरुमूर्ती होते गौप्यरूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ समस्त तीर्थ गुरुचरणी ऐसे बोलती वेदवाणी त्यासी काय असे तीर्थगनी प्रकाशकरी क्षेत्रासी भक्तजन तारणार्थ तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ गौप्य होती कलियुगात प्रकट केली श्रीगुरुनाथे तेथील महिमा अनुक्रमेसी सांगेन पुढे विस्तारेसी प्रकट झाले श्रीगुरु कैसी सांगेन एकाएक जित्ते ऐसा संगम मनोहरू तेथे वसती श्रीगुरु त्रैमूर्तीचा अवतारू गौप्य होय कवणेपरी सहस्र किरणे सूर्यासी केवी राहे गौप्येसी आपो आप प्रकाशी होय सहज गुणतयाचा वसती आपण संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी माध्यानकाळी अवधारा तया ग्रामी द्विजवर असती एकशतघ्र होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्रह्मणासी तया मध्ये विप्र एक दरिद्रियसे सुक्षीणक त्याची भार्यापती सेवक पतिव्रता तिये नाम वर्तत असे दरिद्रियसी असे एक वांध महिषी वेसन घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदी तिरी मळेयसी क्षार मृत्यिका घालावयासी नित्य दाम देती त्यासी मृत्यिका क्षार वहावया तेणे द्रव्ये वरो घेती येणे रीती काळक्रमिती श्रीगुरुनाथ तिप्रीती जाती भिक्षेसी त्यांचे घरा विप्र समस्त निंदा करीती कैसा यती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो क्षोत्री नये भिक्षेसी आमुच्या घरा नित्यामुते घरी देखा विशेषांनानेक शाखा असे त्यजून यती ऐका जातो दरिद्रियाते घरी भक्तवत्सल श्रीगुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवकजना कृतार्थ करणे असे आपुले मनी पाहे पा विदुराची आघरा प्रीती कैसी शारंगधरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धी देवर्तती त्यावरी श्रीगुरूची अतिप्रीती इह सौख्य अपरी गती देतो आपुले भक्तासी ऐसा कृपाळू परमपुरुष भक्तावरी प्रेम हर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंकासी राज्य देऊ शके जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसी वर देता दरिद्रियासी राज्य देई क्षितीचे ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे श्रीगुरुचरण संपर्क शिरे दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रीद श्रीगुरुचे वर्णू न शके आमुचे वाचे थोर पुण्यत्या ब्राह्मणाचे श्रीगुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी नमिळे वरो त्या ब्राह्मणासी घरी असे वांधमेशी नेली नाही मृत्यू केला तया विप्र मंदिरासी
श्री गुरु आले भिक्षेसी महा उष्ण वैशाखमासी माध्यान्न काळ समयासी ऐसा श्री गुरु कृपामूर्ती गेला द्विजग्रहा प्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत करती झाली तेवेळी नमन करुणी श्रीगुरुसी विनवी तसे करुणा वचनेसी आपुलापती याचकेसी गेला असे अवधाराम उत्कृष्ट धान्य घरी बहु घेऊन येईल पती त्वरित तववरी स्वामी वैसा म्हणत पाठ घातला वैसावया श्रीगुरुमूर्ती हास्यवदन वैसते झाले शुभासने तया विप्र स्त्रीसी म्हणे क्षीर कावून घालसी तुझ्या द्वारी असता म्हैशी क्षीर कावून घालसी भिक्षेसी अमुते तुवा चाळविशी नाही वरो म्हणून या श्रीगुरुवचन ऐकोन विप्रवनिता करी नमन वांध महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले तियसी उपजली अमुते घरी वांध झाली दगडाप्री गाभा नवते कवणेप्री रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियसी व्यसन घातली परियसी वहावया मृत्युकेसी तेणे अमुचा योगक्षेम श्रीगुरु म्हणती तियसी मिथ्या कावो बोलसी त्वरी जगावनी महिषीसी दोहोनी आणि क्षीर अम्मा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिसे म्हणी काष्टपात्र घेऊनी गेली ऐका धुवावया श्रीगुरु वचन कामधेनू विप्रवनिता दाताक्षण दुहली क्षीर संतोषन भरली पात्रे दोन तयावेळी विस्मय करी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चिता याचे वाक्य परिसता सत्य काय नवल म्हणतसे क्षीर घेऊनी घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नित सवे चिविनवी परियेसा श्रीगुरु म्हणती तेसी घाली वो क्षीर भिक्षेसी जाणे असे स्थानासी म्हणून निरोपिती तयवेळी परिसोनी स्वामीचे वचन घेऊनी आली क्षीरभरण प्राशन करी श्रीगुरु राणा अति संतोषे करोनिया संतोषोनी श्रीगुरुमूर्ती वरदेती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्र पौत्री श्रेयायुक्त तुम्ह्या होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपुले स्थानासी श्रीगुरु गेले संगमासी आला विप्रघरासी ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्रीगुरु नरसिंहाची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार अमुते दृष्टी दिसेनर परमपुरुष तोची सत्य विप्रमणे स्त्रियसी गेले अमुते दरिद्री दोषी भेट दाहली श्रीगुरुसी सकळाभिष्टे साधली म्हणून निमनी निर्धार करी भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करती विधीसी संतोषोनी श्रीगुरु तयासी पुनरपिवर देताती येणेपरी द्विजवर लाधला जैसा जाहलावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी जाहले जाण सिद्ध म्हणे शिष्यासी श्रीगुरु कृपा होय जासी दैन्य कैसे त्या नरासी अष्टैश्वर्य भोगी तसे म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहनन्नाम द्वाविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु 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 श्रीगुरुदेव दत्त। यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर। विसर्गबिन्दुमात्राच्च पदपादाक्षराणि च न्यूनं तत्सर्वं क्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर। जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा
पंचारती है चरणी घड़वी मद सेवा जय देव जय देव। वास तुझा ब्रह्मांडी चालक तू देवा अससी तू सर्वांचा आनंद ठेवा। वदती वेद सरस्वती न होय हा ठावा कामती माझी नमितो पदी देई ठावा। जय देव जय देव देवाधिदेवा पंचारती हे चरणी घडवी मज सेवा जय देव जय देव। सद्धाता तव महिमा वर्णित से वेद मोक्षाची सत्रे ही ठेविली बहु सुखद। अति दुखे शक्ति नसे हरिमासा खेद ज्ञानामृत पाजुनि दे अखंड तव पद। जय देव देवाधिदेवा पंचारती हे चरणी घडवी मज सेवा जय देव। लीला अनंत तुझा वदता आनंत चारी साही अठरा पाहता न चंत। नारद व्यास मुनिंद्र ध्याता न चेत तो तू देहा धर्मी देसी करी स्वार्थ। जय देव देवाधिदेवा पंचारती हे चरणी घडवी मज सेवा जय देव। पदी गंगा कटि शोभे शाटी गौपीन हृदयी लक्ष्मी कौस्तुभ भ्रुवपदलांचन। दंडकमंडलुहाती रविंदु समवदन राहो माझे हृदयी हेचि सदा ध्यान। जय देव देवाधिदेवा पंचारती हे चरणी घडवी मज सेवा जय देव। आलिंगो त्वं मूर्ति दिशोचि हे नयना ऐको कर्णगुणाते नामामृतरसना। त्वत्पद सुगंध सदा लागोहा घ्राणा दे पर भक्ति श्रद्धा सतत करू नमना। जय देव देवाधिदेवा पंचारती हे चरणी घडवी मज सेवा जय देव। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानि पाहीन रूप तुझे। प्रेमे अलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमहा। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देव। कायेन वाचा मनसैन्द्रियैवा बुद्ध्यात्मना भाव प्रकृतिस्वभावा। करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। श्री गुरुदेव दत्त भूत प्रेत पिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामितं यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति। भीतिग्रहार्ति दुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामितं ददृस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका नश्यन्त्यन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामितं। सङ्गजादेशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदः शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामितं। सर्पवृश्चीकदंष्टानां विशार्दाणां शरीरिणां यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामितं। त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामितं। वैर्यादीकृतमन्त्रादि प्रयोगात् यस्य कीर्तनात् नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामितं। यच्छिष्यस्मरणात् सद्यो
गतनष्टादि लभ्यते य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामिदं जयलाभयशः काम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्दत्तप्रियो भवेत् इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यं श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दत्तस्तवस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगुरुदेवदत्त।